नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ग्रंथपाल सागर भोटे। आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर या गावामधलं नारायणेश्वर महादेव मंदिर पाहणार आहोत, जे दत्त मंदिराच्या बाजूला आहे। मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर समोरच दिसतं ते म्हणजे देखणं असेल नारायणेश्वर मंदिर। तटबंदीच्या बाजूला चिकटूनच उभे असलेले रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि लगेचच बाजूला दगडी दीपमाळ असलेले आपणास दिसून येते। आता आपण पाहूया रामेश्वर मंदिर कसे आहे। हे छोटंसं मंदिर आहे, पण यात अतिशय देखणं आणि सुंदर दगडामध्ये बांधलेलं हे असं मंदिर आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला मूर्तीकाम केलेलं आपणाला पाहावयास मिळेल। आता आपण मुख्य नारायणेश्वर मंदिर पाहूयात। 13व्या शतकात देवगिरीचे यादव यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक दगडी मंदिरे निर्माण करण्यात आली। या शतकातच या मंदिराचे बांधकाम झालेले असावे। या मंदिराच्या समोर काही खांब उभे आहेत, त्यावरच या मंदिराचा पाया सभा मंडप त्या काळी उभा असलेला आपणाला दिसू शकतो। द्वाराच्या बाजूला असलेल्या मूर्त्या आपणास परकीयांनी आक्रमणांनी तोडफोड केलेली असल्यामुळे तरी त्याचा सुंदर नक्षीदारपणा आपल्याला त्यावरचा दिसून येतो। द्वाराच्या खांबांवरती खूप सुंदर नक्षीकाम केलेलं दिसते, त्याच्यामध्ये देवदेवतांच्या मूर्ती, हत्ती, सिंह, कर्क, मकर यादींच्या मूर्ती आढळतात। तर द्वाराच्या वरती मध्यभागी आपणास व्याल आणि शिल्प याची पाहावयास मिळतात। व्याल म्हणजे वाघांचे तोंड आणि सिंहाचे शरीर असलेले शिल्प। ही शिल्प राज्याच्या समृद्धी आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जातात। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपण सभा मंडपामध्ये येऊन पोचतो। संगमेश्वर, वटेश्वर आणि पांडेश्वर या जवळच्या मंदिरांप्रमाणेच या मंदिराचाही सभा मंडप आपणास पाहावयास मिळतो। हा सभा मंडप सुमारे 20 खांबांवर उभारलेला आपणास दिसून येतो। मंदिर पाहताना कोणत्याही यंत्रसामुग्रीशिवाय या भल्या मोठ्या दगडांनी बांधलेल्या मंदिराला कसे बांधले असावे हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। येथूनच समोर धातूंच्या 2 मूर्ती पाहावयास आपणास मिळतात, एक नंदीची आणि दुसरी कासवाची। आतील मंदिराच्या गाभाऱ्यात जवळ आल्यावर द्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी द्वारपाल म्हणजे एक जय आणि एक विजय असे आपणाला दिसून येतात। द्वारपालांच्या बाजूला गाभाऱ्यातून आतमध्ये स्वयंभू शिवलिंग पाहावयास मिळते, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक मानलं जातं। तर राजमाता जिजाऊ यांनी या मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचंही सांगितलं जातं। सभा मंडपातून बाहेर येताना डाव्या बाजूला सिद्धिविनायकाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते। आता आपण बाहेरून मंदिर कसे दिसते ते पाहूयात। मंदिराच्या समोर केलेल्या नक्षीकामाप्रमाणेच मंदिराच्या बाजूने आणि कळसावर सुद्धा मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेलं आपणास दिसतं। मंदिराची बांधणी ही नक्षीकाम केलेली असून कोणतीही आधुनिक उपकरणांशिवाय केलेली आहे आणि ती फक्त छन्नी आणि हातोडा वापरून सुबक नक्षीकाम केलेले दिसतं। मंदिराच्या तटबंदीमध्ये आपल्याला आणखीन एक महादेवाचं मंदिर पाहावयास मिळतं, हे आहे दनकेश्वर महादेव मंदिर। हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असून या मंदिराच्या बाजूलाच एकमुखी दत्ताचं प्रसिद्ध असं सुंदर मंदिर आहे। या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या द्वारातून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला चंद्रभागा नावाचं कुंड पाहायला मिळतं। त्या काळी होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून मंदिराचे संरक्षण व्हावे यासाठी मंदिराच्या चारही बाजूला 6 फूट उंचीची तटबंदी केलेली आपणास पाहावयास मिळते। मंदिराच्या बाजूला आपल्याला काही अवशेष तसेच प्राचीन पिंपळाची झाड आणि त्याच्या बाजूला दगडामध्ये बांधलेली पिंपळाचे झाड आणि दगडामध्ये बांधलेले तुळशी वृंदावन आपणास पाहावयास मिळते।
तिथे बाजूलाच केलेली बैठकीची व्यवस्था पाहून काही खेळ आणि कसरती स्पर्धा येथे भरवल्या जात असतील असे समजतं. बाकी मित्रांनो, कसं वाटतं नारायणेश्वर महादेव मंदिर, नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.